जालना येथील बांधकाम विभागात वीस ते पन्नास टक्के कमी दराने मिळविलेल्या टेंडरधारकाला दुपटीने बिले वाटप चौकशी करण्याची मागणी जालना येथील बांधकाम विभाग क्रमांक एकमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश देळकर यांनी केला आहे बांधकाम विभागात वीस ते पन्नास टक्के कमी दराने टेंडर मिळवून त्या कामाची बिले दुपटीने उचलण्यात आल्याचं त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे जालना जिल्ह्यात विकास नियोजनाअंतर्गत बरीच कामे चालू आहेत परंतु ही कामे पूर्ण झाल्याचे दाखवून निविदे मंजूर असलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमांची बिलं उचलण्यात आलीत विकास नियोजनात पोलीस विभाग न्यायालय विभाग व अन्य विभागात कामासाठी निधी उपलब्ध होत असतो त्या नियोजनाप्रमाणे त्या त्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून त्याच्या निविदा काढल्या जातात त्या निविदा जाता। भा भरताना ठेकेदार स्पर्धा असल्यामुळे वीस ते पन्नास टक्केपर्यंत कमी दराने निविदा भरतात या निविदा भरल्यानंतर कामाचे आदेश काढले जातात परंतु कामाचे आदेश काढताना सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित ठेकेदाराला कामाचे आदेश देतात वास्तविक दहा ते पंधरा टक्क्यापेक्षा कमी दर असतील तर इतक्या कमी दरात काम कसे कराल म्हणून विचारणा केली जाते परंतु तसे न होता व काही चौकशी न करता कामाचे आदेश काढले जात आहेत त्यामुळे कामाची गुणवत्ता राहत नाही अधिकाऱ्यांना हाताशी धरून कामे पूर्ण न होता बिलं काढून घेतली जात आहेत विशेष म्हणजे कामाची पाहणी न होता निविदेतील रकमेपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्के जास्तीची रक्कम संबंधित ठेकेदाराला देण्याचं काम बांधकाम विभाग करीत आहे या प्रकरणी कामाची च तपासणी करण्यासाठी तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समितीने मन चौकशी करावी अशी मागणी रमेश देहेडकर दिनकर घेवंदे तय्यब बापू देशमुख शेषनारायण टापरे यांनी केली आहे